अतिशय दुःखद अशी घटना आहे। तिथं सामान्य लोक स्वतःला सुरक्षित समजत नाहीत आणि महिलांच्या बाबतीत सुद्धा जो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला अतिशय वाईट असा व्हिडिओ तो आहे। अख्खा देश कुठेतरी आज नाराज झालेला, दुःख त्यांना झालेला आपण सर्वजण बघू शकतो आणि तिथं कुठेतरी तिथं असताना सरकार कमी पडतंय। केंद्र सरकारने कुठं ना कुठेतरी ऍक्शन घेऊन तिथली परिस्थिती नॉर्मल व्हावी यासाठी प्रयत्न करावा। सर्वोच्च न्यायाच्या निकालावरती अतुल भातखळकर असे म्हणाले की जर सर्वोच्च निकाल द्यायचा असेल तर कशाला राजकारण पाहिजे, कशाला सुप्रीम कोर्ट तुमच्या बाजूला निर्णय दिलं तर सुप्रीम कोर्ट भारी, सुप्रीम कोर्ट तुमच्या विरोधात निकाल देत असेल तर ते वाईट। याच्यावरून एकच कळतं की हा एक अहंकार आहे बीजेपीमध्ये, अहंकार तर पार रक्ता रक्तामध्ये त्या ठिकाणी, आणि हे जे आता आपल्या सर्वांना बघायला मिळेल अहंकाराचाच एक भाग आहे आणि याच अहंकाराच्या विरोधात आपल्या सगळ्यांना लढायचं। वर्षा बंगल्याबाहेर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले वाढदिवसानिमित्त, काय सांगायचं? काही कार्यकर्ते लोकात राहतात, लोकांबरोबर राहून लोकांच्या हितासाठी काम करतात, जे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत, आणि काही कार्यकर्त्यांना चमकोगिरी करावी लागते, भपकेगिरी करावी लागते, आणि हे करत असताना पोस्टर लावले जातात नेत्याला बरं वाटावं म्हणून। नेत्याला हे सगळं माहीत सुद्धा नसतं, नेता यापासून दुर्लक्षित असतो की कुणी कोणाचा कशाचा पोस्टर लावलेला आहे, त्यामुळे हे जे चमकोगिरी करणारे जे कार्यकर्ते असतात, जवळ राहायचं, चमकोगिरी करायची आणि आपलं काम साधायचं असं एखाद्या व्यक्तीने ते केलं असावं, दादांना या बाबतीत माहिती नसावी। आता तो वेगळा विषय झाला, जुना विषय झाला, त्याला चार दिवस गेले। आता शेतकऱ्यांच्या बाबतीत मला जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो, युवकांच्या बाबतीत असेल ते सांगतो, खारघर घटनेच्या बाबतीत बोलायचं असेल ते मी सांगतो, सुरक्षिततेच्या बाबतीतला विषय असेल तेही सांगतो, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा पण विषय असेल तरी मी ते सांगतो। आता जे जुने विषय झाले ते परत परत काढून काढून कशाला वेळ घालतो? शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न प्रलंबित झालेले आहेत। काल मुंडे साहेबांनी भाषण केलं ते फक्त भाषणच होतं, पूर्वी ते भाषण करत असताना तळमळ दिसायची म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूला दिसायची, काल त्यांची जी तळमळ होती ती फक्त सरकारची भूमिका कशी तरी लोकांना पटावी यासाठी ते तळमळ करत होते, त्यामुळे त्याच्यात शेतकऱ्याला काही नव्हतं। कांदा अनुदान बाकी आहे, सातत्याने झालेल्या पावसाचं जे काही नुकसान आहे ते पैसे मिळाले नाहीत, 50,000 मदत जो रेग्युलर शेतकरी पीक कर्ज फेडतो त्याला ते मिळालेलं नाही, त्याच्याचबरोबर आज 42% नॅशनलाइज बँकेच्या मदतीने फक्त 42% शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं आहे, 58% लोकांना मिळालेलं नाही। त्याच्याचबरोबर बियाणं हे खराब क्वालिटीचं दिलं जात आहे, काही अधिकारी एक्स्ट्रॉशन करतायत, म्हणजे हे जे शेती सामग्री विकणारे दुकान आहेत तिथं जाऊन कुठंतरी त्यांना अडचणीत आणायचं आणि मग पैसे रिकवर करायचं हे काम या सरकारकडनं चालू आहे। आणि त्याच्याचबरोबर विम्याचा प्रश्न मांडत असताना सुद्धा त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने मांडला, प्रीमियम देण्याबद्दल शेतकऱ्यांचं काही मत नाही, फक्त जेव्हा अडचण येते ती जे काही अडचणीच्या काळामध्ये मदत इन्शुरन्स कंपनीकडे मिळायला पाहिजे ती मिळत नाही तो विषय। त्यामुळे कालचं भाषण ऐकत असताना एक गुलाबाचा गुच्छ होता पण शेवटी शेतकऱ्यांच्या हातामध्ये खालचे काटे होते, काटेच ते आपल्याला तिथे अनुभवायला मिळाले। विधानसभेमध्ये आज महिलांना बोलून दिलं नाही गेलं, विरोधी महिलांना त्यावर काय सांगतात? अहो त्यांच्या सत्तेमध्ये असणाऱ्या आमदारांना सुद्धा बोलून दिलेलं नाही, महिला आमदारांना बोलून दिलं नाही, आमच्या बाजूच्या लोकांना बोलून दिलेलं नाही आणि तो आक्षेप तिथं असणाऱ्या अनेक आमदारांनी घेतलेला आहे। तुम्ही अधिवेशनामध्ये बघितलं तर 50% आमदार आलेले दिसत आहेत का तुम्हाला? भीती अशी आहे की त्या आमदारांना असं वाटतं की अधिवेशनामध्ये काहीच काम होत नाही। जेव्हा आमदारांना जर असं वाटत असेल की अधिवेशनात काही काम होत नाही मग सामान्य लोकांचं काय? त्यामुळे ह्या सरकारकडनं काही अपेक्षा ठेवणं योग्य नाही। सामान्य लोकांचे कुठलेही प्रश्न इथं मांडायला संधी दिली जात नाही आणि चर्चासुद्धा त्याच्यावर होत नाही।